श्री स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. 105 उमानगरी मुरारजीपेठ सोलापूर येथील शरद पवार प्रशालेच्या मैदानावर श्री स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा 116 जन्मदिवस म्हणजेच 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्वप्रथम प्रमुख पाहुणे दयानंद कॉलेजचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ शैलेश बंडे सर यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचं पूजन पुष्पहार अर्पण करून सदर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर पालक प्रतिनिधी वकील नंदकुमार दुर्गुडे यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर प्रमुख पाहुण्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना म्हणाले, आपणास उत्तम आरोग्य आणि सदृढ शरीर बनवण्यासाठी आपण कोणताही एखादा खेळ खेळणं अत्यंत गरजेचं आहे. आज 29 ऑगस्ट हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचा 116 जन्मदिवस श्री स्पोर्ट्स अकॅडमी मार्फत साजरा करण्यात येत आहे. मेजर ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 साली अलाहाबाद येथील उत्तर प्रदेश येथील इथे झाला. त्यानंतर मेजर ध्यानचंद यांना हॉकीची जी सुरुवात आहे त्यांची हॉकीची सुरुवात ती एका लष्करी सामन्याने झाली. एकदा काय झालं होतं, त्यांचे वडील त्यांना हॉकीचा सामना पाहण्यासाठी घेऊन गेले होते. तिथे हॉकीचा सामना बघताना तिथे त्या लष्करी संघाने तो सामना हारला ते त्यांना वाईट वाटलं. वाईट वाटल्यामुळं काय झालं की त्याच वेळेस त्यांनी ठरवलं, मेजर ध्यानचंद यांना ठरवलं की बाबा आपण आता भारतीय लष्कर संघामार्फतच खेळायचं आणि याच भारतीय हॉकी संघाला पुढे न्यायचं. यानंतर श्री स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक अतुल सोनके यांनी मेजर ध्यानचंद यांचे जीवनचरित्र आणि 29 ऑगस्ट हा दिवस संपूर्ण भारतात का साजरा केला जातो याबद्दल मनोगत व्यक्त केले. पुढे म्हणाले, 29 ऑगस्ट 1905 साली अलाहाबाद उत्तर प्रदेश येथे मेजर ध्यानचंद यांचा जन्म झाला. भारतीय हॉकीमध्ये मेजर ध्यानचंद यांनी योगाची बहुत मोलाचं अनमोल असं योगदान दिलं आहे. 1928, 1932, 1936 ऑलिम्पिकमध्ये सलग 3 वेळा भारतीय हॉकी संघाला सुवर्णपदक मिळवण्यामध्ये मेजर ध्यानचंद यांचा सिंहाचा वाटा होता असंही त्यांनी यावेळी सांगितलं. एकूणच मेजर ध्यानचंद यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये आंतरराष्ट्रीय संघाविरुद्ध खेळत असताना 400 गोल केले आहेत. यानंतर 1956 मेजर ध्यानचंद यांना भारत सरकारतर्फे पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. भारताची क्रीडा संस्कृती वाढावी, भारतातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं, तसे देशाच्या कानाकोपऱ्यात खेळाची जागृती निर्माण व्हावी यासाठी हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो. अशा महान हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा मृत्यू 3 डिसेंबर 1979 साली लिव्हर कॅन्सरमुळे झाला. कॅन्सरमुळे दिल्ली येथे मृत्यू झाला. तुम्हाला सगळ्यांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी देवाच्या अशी प्रार्थना करतो की या अकॅडमीमधून या मैदानामधून आपल्या सर्वांमधून जे समोर बसलेले आहेत त्यांच्यामधून एक कोणत्याही खेळाचा हॉकी असू दे किंवा तुम्हाला जो गेम आवडतो त्या खेळामधलं कोणत्याही खेळामधून एक राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय दर्जेचा खेळाडू निर्माण व्हावा ही मी प्रार्थना देवाशेती करतो आणि धन्यवाद. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक मार्गदर्शक राजवर्धन पिसे, अजय पारिक, राहुल मुनाळे, रोहित खेड, प्रसाद कवडे, आकाश मुंडे, कुमारी रुद्राणी ननवरे यांनी परिश्रम घेतले.